कर्नाटक राज्याच्या हद्दीतील निढोरी कालव्याची गळती व कालव्याच्या साईडचा रस्ता लवकरच पूर्ण करणार अशी माहिती उत्तम अण्णा पाटील यांनी दिली. आज आडी ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या कालव्यात सोडलेल्या पाण्याची पाहणी करतेवेळी ते बोलत होते. यावेळी कुर्ली पाचीवाडीमधील शेतकऱ्यांनी कॅनलविषयी आपल्याला होत असलेल्या गैरसोयीविषयी माहिती दिली. त्या सर्व मागण्या श्री उत्तम पाटील यांनी ऐकून घेऊन पाटबंधारे मंत्री कर्नाटक राज्य श्री रमेश अण्णा जारकीहोळी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर कालवा रिपेअरिंग व साईडने रस्ता काम पूर्ण करावे असे आश्वासन दिले. यावेळी कुर्लीचे विद्यमान सरपंच अमरबापू शिंत्रे, माजी सरपंच बंडा पाटील, माजी सरपंच निवास पाटील, कुर्ली काँग्रेस अध्यक्ष केडी पाटील, प्रकाश गायकवाड, आपाचीवाडी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव आबने, किसन पोटले, शिवाजी चौगुले, महेश पाटील, प्रदीप निकाडे, नवनाथ पाटील, भरत पाटील, सुखदेव मगदुम, सागर कमते, शिवाजी वाळके, प्रवीण पाटील, बी आर माने, बी एच बोते, बी एस बोते, रवी माने, किसन बोते, मोहन पटेकर, उत्तम आबने, भरत शेनगावे, सत्ताप्पा कांबळे व कुर्ली आप्पाचीवाडीमधील शेकडो शेतकरी उपस्थित होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर.